स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार. सुवर्णा भात्रे ब्लॉग्स अँड रेसिपीज या चॅनेलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आहे शुक्रवार. आज तुमच्यावर स्वामींची कृपा होऊ दे, लक्ष्मी मातेची कृपा होऊ दे आणि तुम्ही तुमच्या हाती घेतलेलं काम पूर्णत्वाला जाऊ दे. तर ब्लॉग स्टार्ट केले आजच्या दिवशी. मला आहेत केकच्या ऑर्डर, वेगवेगळे केक आहेत. एक आहे रसमलाई केक, एक आहे फालुदा केक आणि एक आहे रबडी जिलेबी केक. रबडी जिलेबी केक शेअर केलेला आहे. तर आता जे जे शक्य होईल, जसं जसं शक्य होईल ते तुमच्याबरोबर शेअर करते. आणि आजचा ब्लॉग असाच असणार आहे केकचा. बघूया आता काय काय ब्लॉगमध्ये दाखवायला जमते ते. आणि चला स्टार्ट करते ब्लॉग. इथे स्वामी, इथे मी आणि चला केक बनवायला घेते आता. तर इथे मी व्हॅनिला प्रीमिक्स घेतलेला आहे, तुम्हाला दिसत असेल. त्यानंतर इथे कंडेन्स मिल्क लागणार आहे आपल्याला. फालुदा सिरम घेतलेला आहे, केशर वेलची सिरम. त्यानंतर इथे व्हॅनिला इसेन्स, रसमलाई इसेन्स, दोन वाट्या घेतलेल्या आहेत मोजमाप करण्यासाठी. आणि हे आहे प्रीमिक्स. तर हे कसं घेतलं आहे ते तुमच्याबरोबर शेअर करते. प्रीमिक्स नेहमी बाजारातून आणल्यावर वाटीने मोजून घ्यायचे, आपल्या घरच्या वाटीने, जेणेकरून आपल्याला एक अंदाज तयार होतो का ह्या वाटीने 1/2 किलोचा केक होतो. आणि त्याचे आपण डबल टेबल आपण घेऊन आपला घरच्या घरी अंदाजाने केक करू शकतो. इथे चमचे तुम्हाला ह्यासाठी दाखवते मी का आपल्याला 1/2 किलो प्रीमिक्स आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा भरून तेल घालायचं आहे. तर मोठा चमचा घ्यायचा तेल घालण्यासाठी. त्यानंतर इथे टोप अगोदर गरम करत ठेवायचं. जेव्हा आपण केक बनवायला घेतो त्याच्या अगोदर प्रीहीट करण्यासाठी कढई टोप गरम करत ठेवायचं. इथे चांगलं वजन बसण्यासाठी मी तवाच ठेवलेला आहे, जेणेकरून कुठल्याही साईडनी वाफ बाहेर येणार नाही आणि आतल्या आत छान केक बेक होईल. इथे मी तुम्हाला दाखवते, हा 1/2 किलो प्रीमिक्स आहे, बरोबर 2 वाट्या भरलेला आहे. तर आता मी त्याची 1 वाटी आहे ते प्रीमिक्स मी केकसाठी यूज करणार आहे. आणि जी वर भरलेली वाटी आहे ती साईडला ठेवते तुम्हाला फक्त दाखवण्यासाठी का हे 1 वाटी भरून प्रीमिक्स आहे ते 1/2 किलोचं आहे. आता इथे मी इथे रोज इसेन्स किंवा व्हॅनिला इसेन्स यूज करते फालुदा केक बनवण्यासाठी. तर पहिला केक आपण फालुदा केक बघणार आहोत, त्यासाठी मी इथे व्हॅनिला इसेन्स यूज करणार आहे. तर बटर लावून घेतलेलं आहे टीनला आणि हा मैदा घातलेला आहे. तर बटरच लावून घ्यायचा, त्याच्याने छान केक सुटतो, आपल्याला चाकूचीसुद्धा गरज लागत नाही. आणि डस्ट करून घेतल्यावर पूर्ण मैदा जो असतो तो काढून टाकायचा. इथे मी 1 वाटी प्रीमिक्ससाठी ही छोटी वाटी पाणी आणि 1 चमचाभर म्हणजे छोटा वाटीभर तेल, जे प्रमाण तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसले ते घ्यायचं आहे. तर नेहमी वाटीचं प्रमाण फिक्स करून घ्यायचं, जेणेकरून आपल्याला वजन वगैरे ह्याची गरज लागत नाही आणि आपल्या घरच्याच वाट्यांचं प्रमाण आपण घ्यायचं. इथे मी व्हॅनिला इसेन्स घालते, व्हॅनिला प्रीमिक्सच आहे पण इसेन्ससुद्धा थोडासा घालते. मिक्स केलं आहे छान, तेल आणि पाणी वगैरे सर्व घातले आणि मिक्स केले. आणि नंतर आपल्याला स्पॅच्युलाच्या सहाय्याने ते पूर्ण एकत्र करून घ्यायचं आहे. पूर्ण बॅटर मिक्स करून घेतल्यावर आपण डस्टिंग केलेला जो आपला केकचा टीन आहे त्याच्यामध्ये पूर्ण बॅटर ओतून घ्यायचं आणि चांगलं त्या टीनला टॅप करायचं. त्यानंतर गरम केलेल्या कढईमध्ये आपण टीन ठेवून द्यायचं आणि झाकण घट्ट लावून घ्यायचं. तर मीडियम फ्लेमवर आपल्याला केक बेक करायचं आहे फर्स्टला, म्हणजे पहिल्यांदा. आणि नंतर फ्लेम बारीक करायची, अशा प्रकारे केक बेक करायचा 15-20 मिनिटात बेक होतो. त्यानंतर इथे मी बनवत आहे केकला सोक करण्यासाठी फालुद्याचं दूध किंवा फालुदा. तर त्यासाठी 1/2 ग्लास दूध घेतलेलं आहे आणि 4 ते 5 चमचे कंडेन्स मिल्क घालणार त्याच्यामध्ये. आणि फालुदा सिरम घालणार 2 ते 3 चमचे. मिक्स करून घेणार छान. ह्याच्यामध्ये साखरेचा वापर नाही करायचा, कारण का कंडेन्स मिल्क पण गोड असतं आणि फालुदा सिरमसुद्धा गोड असतं. आणि इथे केक सोक करण्यासाठी आपल्याला शुगर सिरपचा सुद्धा वापर करायचा नाही आहे, कारण का हे दुधाने आपल्याला केक सोक करायचा आहे. हे सर्व मिक्स झाल्यावर त्याच्यामध्ये भिजलेला सब्जा आपल्याला घालायचा आहे, तो नंतर तुम्हाला दिसेलच व्हिडिओमध्ये. त्यानंतर फालुदा केक आहे ते आपल्याला शेवया लागणार आहेत. हे रेडीमेड शेवया मिळतात बाजारात, म्हणजेच केकच्या जिथे सामान मिळतो तिथे. तर गरम पाण्यामध्ये 2 ते 3 मिनिटामध्ये ते शिजतात छान. तर शिजल्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे 1 वाटीभर पाणी, ते अगोदरच घेऊन ठेवायचं. त्यानंतर गाळणी लागणार आहे शेवया गाळण्यासाठी. शिजल्यावर शेवया गाळून घ्यायच्या, गरम असतात तर थंड पाण्यामध्ये ते घालायचे आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. त्यानंतर इथे मी व्हिपक्रीम बनवायला व्हिपक्रीम घेतलेली आहे. तर अशी पातळ व्हिपक्रीम आपल्याला घ्यायची आहे, थंड आणि पातळ पाहिजे.
फ्रीज मध्ये ठेवून द्यायची बर्फाच्या ह्याच्यातनं काढून आणि त्यानंतर बीटर मशीनच्या सहाय्याने बीट करायची छान अशी सॉफ्ट आपल्याला बीट करायची आहे खूप हार्ड नाही आणि बीट होत नसेल तर थोड्या थोड्या वेळ फ्रीजमध्ये ठेवून बीट करायची तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला बीट करायची आहे त्यानंतर इथे माझं तयार झालेलं आहे व्हॅनिला बेस केक फालुदा केक बनवण्यासाठी आणि टीनमधनं डिमोल्ड केलेला आहे तर फालुदा केक आता बनवायला घेतले त्यासाठी हे फालुद्याचं दूध किंवा फालुदा आपण बनवले तो घेतला आहे त्यानंतर इथे काजूचे तुकडे घेतलेले आहे टूटी फुटी घेतलेले आहे आणि साईडला फालुदा सिरप आहे आणि व्हिपक्रीम लागणार आहे तर एकदम मी सर्व केक बेक केलेले त्याच्यामुळे मी त्याच्यावर छोटे पेपरची चिठ्ठ्या लिहून ठेवलेल्या कोणता बेस कोणत्या फ्लेवरचा आहे अशा प्रकारे तुम्हीसुद्धा करू शकता त्यानंतर कट केलेला आहे आणि याचे दोनच पार्ट मी केलेले आहे मधी फालुदा स्टफिंग करणार आहे आणि त्याच्यानंतर वरणं कवर करून घेणार आहे तर पहिले जे फालुद्याचं आपण दूध तयार केलेलं आहे बेसिकली फालुदाच आपण बोलू शकतो ते मी त्याच्यावर सोक करण्यासाठी घालती आहे तर दोन्ही बेसला मी घालून घेते आहे चांगला त्याच्या त्या दुधामध्ये केक आपल्याला सोक करून घ्यायचं आहे आणि खूप टेस्टी केक लागतो फालुद्याचा खूप टेस्टी लागतो आम्हाला खूप आवडतो तर अशा प्रकारे पूर्ण सोक करून घेतल्यावर मी त्याच्यावर फालुदा सिरम जो आहे बाजारामध्ये मिळतो फालुदा सिरम बोलल्यावर रोज फालुदा सिरम मिळतं शेवया मी कट नाही केल्या डायरेक्टली घातल्यात तर कटसुद्धा करू शकतो त्याच्यानंतर टूटी फुटी आणि काजूचे तुकडे त्याच्यावर घातलेले आहेत त्याच्यावर मी घातलेली आहे क्रीम आणि क्रीम चांगली लावून घेणार सर्व साईडनी आणि त्याच्यावर घालणार आहे फालुदा सिरम आणि तो क्रीममध्ये मिक्स करून घेणार त्यानंतर पुन्हा त्याच्यावर मी घालणार आहे काजूचे तुकडे टूटी फुटी हे सर्व जे आपण स्टफिंगसाठी यूज केले ते घालणार आहे आणि मध्ये पूर्ण स्टफिंग केलेलं आहे आणि वरणं केक परत ठेवलेलं आहे तर अशा प्रकारे तुम्ही करू शकता तीन लेयरसुद्धा करू शकता हा माझा घरीच घरचाच केक होता त्यामुळे मी असा सिम्पलच बनवलेला तर अशा प्रकारे पूर्ण क्रीम लावून घेते केक थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवला सेट केला आणि पुन्हा क्रीम अशी छान लावून घेतली आहे आता इथे मी वरचं डिझाईन करते तर त्यासाठी इथे मी घेतलेली आहे न्यूट्रल जेल आहे हे ते एक दोन चमचे मी वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे आणि हा फालुदा सिरप माझ्याकडे होता तेवढा मी त्याच्यामध्ये मिक्स करायला घेतलेला आहे आणि त्यामध्ये दोन ड्रॉप्स घालणार आहे कलरचे तर पिंक कलरचे दोन ड्रॉप्स घातलेले आणि पूर्ण जे जेल होतं ते केकवर घालून घेतलेलं आहे आणि स्पॅच्युलाच्या सहाय्याने सर्व साईडला पसरवून घेते तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सगळीकडे जे जेल आहे ते पसरवून घ्यायचं तुम्हाला पाहिजे ती डिझाईन तुम्ही करू शकता मी अशी डिझाईन केलेली तर अशा प्रकारे न्यूट्रल जेल पूर्ण लावून झाल्यावर इथे मी बॉर्डर करते क्रीमने तर रोजची नोजल आहे आणि त्याच्याने मी इथे बॉर्डर करते आहे तर बॉर्डर देऊन झाल्यावर मी त्याच्यावर ग्लिटर डस्टने थोडंसं शिडकाव केलेला आणि त्याच्यावर नाव लिहिते प्रीती आणि श्रीधर खूप घाई होती त्यामुळे मी घाईघाईमध्ये असं सिम्पलच केक बनवलेला तर अशा प्रकारे हा माझा केक तयार आहे फालुदा केक तुम्ही तुमच्या आवडीने वेगवेगळ्या डिझाईन्स करू शकता केकचं जे मी दाखवलेलं आहे कसं बनवायचं तर सेम बनवा खूप टेस्टी केक होतो सगळ्यांना आवडेल ह्याची मी गॅरंटी देते मी बनवलेल्या पद्धतीने जर तुम्ही बनवलं तर अशा प्रकारे माझं फालुदा केक रेडी आहे जरूर बनवा आणि मला कमेंटमध्ये सांगा त्यानंतर इथे पिस्ताचे मी काप करून घेणार आहे अशा प्रकारे आणि काजू आणि बदामची पावडर करून घेणार आहे आत्ता मी बनवते आहे रबडी जिलेबी केक आणि रसमलाई केक त्यासाठी इथे मी रसमलाई आणि रबडी बनवण्यासाठी इथे एक लिटर दूध मी टोपामध्ये गरम करत ठेवलेला आहे हा गाईचाच दूध मी वापरलेला आहे दूध छान गरम झाल्यावर त्याला आटवायला ठेवणार तर इथे मी साखर घातलेली ते दाखवायला विसरली तुम्ही चवीप्रमाणे तुमच्या गोड पाहिजे तेवढी साखर घालू शकता तर इथे मी बोलून सांगते तुम्हाला साखर घातलेली आहे नीट लक्ष द्या नाहीतर बोलाल का साखर कुठे घातली गोड कसं झालं तर साखर घातलेली आहे दुधामध्ये त्यानंतर इथे मी पूर्ण अर्धी वाटी भरून ड्रायफ्रूटची पावडर घातलेली आहे
छान उकळू देणार आणि घट्ट होऊ देणार हे दूध। आपल्याला रबडीसाठीसुद्धा ह्याच दुधामधनं थोडं काढून घेणार, रसमलाईसाठीसुद्धा। तर टोपामध्ये मी रसमलाईसाठी दूध काढलं आहे आणि बाकीचं दूध आहे त्याच्यामध्ये मी रबडी बनवणार आहे। तर इथे मी रसमलाईचं दूध अगोदर दाखवते। त्याच्यामध्ये मी येलो कलरसाठी जेल कलर यूज केलेलं, ते थोडंसं डार्क झालं पण तुम्ही कमी घाला, थोडंसं लाईटच व्हायला पाहिजे। तर केशर घातलेलं आहे एक चिमूटभर आणि मिक्स करून घेणार। ड्रायफ्रूट पावडरने एक थिकपणा येतो रबडीला रसमलाईला, त्यामुळे ड्रायफ्रूट पावडर जरूर घाला आणि दूधसुद्धा छान आटवा। तर इथे मी रसमलाई इसेन्स घातले याच्यामध्ये, हा रसमलाईसाठी तयार केलेला दूध आहे आणि त्याच्यामध्ये आता मी रसगुल्लेसुद्धा घालते। तर अशा प्रकारे हे माझं रसमलाई तयार आहे। ह्याच्यामध्ये थोडीशी वेलची पावडर मी वेलची कुटून मी त्याची पावडर करून घालणार आहे। इथे आपलं रबडीचंसुद्धा तयार झालेलं आहे, थिक झालेलं आहे, छान तुम्ही बघू शकता। तर आता हे रसमलाईचं फ्रीजमध्ये ठेवणार वेलची कुटून घालून, आणि आता हे रबडी तुम्ही बघू शकता किती थिक केलेलं आहे छान असं। तर त्याच्यामध्ये वेलची जायफळ सिरप घालणार आहे मी आणि मिक्स करून घेणार। त्याला एक ऑरेंजी कलर येणार, त्याच्यामध्ये सुद्धा केसर घालणार आणि त्याच्यामध्ये सुद्धा वेलची कुटून घालणार। ही बघा तुम्हाला दाखवते। तर हे सर्व थंड करणार आणि फ्रीजमध्ये ठेवून देणार थंड होण्यासाठी। आपल्याला केकसाठी थंडच लागतं, गरम लागत नाही। तर अशा प्रकारे आपलं दोन्हीही तयार झालेलं आहे। आणि जी वेलची केसर सिरप आहे ते आपण रबडी केकमध्ये सुद्धा यूज करणार आहोत। तर हा आहे रबडी बेस केक आणि सेम बेस मी अगोदरच्या केकसारखाच बनवलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी इसेन्स न वापरता केशर वेलची सिरप वापरलेला आहे। तर त्या केकचं मी 3 पार्ट करून घेतलेले आहेत छान असे। आणि ह्या केकचं पूर्ण डिटेल व्हिडिओ मी शेअर केलेले आहे अगोदरच्या ब्लॉगमध्ये, सुवर्णा म्हात्रे ब्लॉग्स अँड रेसिपीज या चॅनेलवर रबडी जिलेबी केक अगोदर आहे, तरीसुद्धा मी पुन्हा एकदा शेअर करते। तर केकच्या बेसवर रबडी छान पसरवून घेतली आहे, त्याच्यावर जिलेबी छान पसरवून घेतली आणि त्याच्यावर पिस्ताचे काप घातलेले आहेत। त्याच्यावर आपण क्रीम लावून घेणार आणि क्रीम छान पसरवून घेतल्यावर त्याच्यावर पुन्हा रबडी पसरवून घेणार आणि त्याच्यावर आपण घालणार आहोत जो टॉपचा बेस आहे केकचा तो घालणार आहोत कट केलेला, आणि त्याच्यावर पुन्हा रबडी पसरवून घ्यायची। तर इथे शुगर सिरप नाही वापरलेलं आहे मी कोणत्याच केकला, केक सॉफ्ट आहे तुम्ही बघू शकता। त्यामुळे पुन्हा त्याच्यावर जिलेबीचे तुकडे घालणार, छान पसरवून घेणार आणि त्याच्यावर क्रीम लावणार। क्रीमसुद्धा छान पसरवून घेणार आणि त्याच्यावर रबडी घालणार आणि ती पसरवून घेणार। त्याच्यावर जो मधला लेयर आहे केकचा तो घालणार आणि त्याच्यावर रबडी पूर्ण सोक करणार। अशा प्रकारे आपले तिन्ही लेयरला रबडी सोक करून साईडने क्रीम लावून घेणार आणि पूर्ण केकला क्रीमने कवर करून घेणार। तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसते त्याप्रकारे पूर्ण क्रीमने कवर झाल्यावर आपण त्याला फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून देणार। छान फ्रीजमध्ये केक सेट झाल्यावर इथे मी डिझाईन काढायला घेतली। तर सिंपल स्टार नोझल यूज करते आणि गोल अशी डिझाईन केलेली आहे। त्याच्यावर जिलेबी ठेवून दिलेली आहे कारण का जिलेबी रबडी केक आहे त्यामुळे वर जिलेबीने डिझाईन केलेली आहे। आणि मधला जो पॅसेज आहे त्याच्यामध्ये नाव लिहू शकतो आपण किंवा मी पिस्त्याने असं पिस्ता घालून घेतलेला आहे। तर दुसरा एक केक दाखवते दुसऱ्या दिवशी मी बनवलेला, त्याच्यावर मी नाव लिहून घेतलेलं, तो सुद्धा शेअर करते तुमच्याबरोबर। इथे जी रोजची नोझल आहे त्याच्याने बॉर्डर करून घेते जो आपण पहिल्या केकमध्ये केलेला सेम त्याप्रकारे। त्यानंतर केकवर कलरफुल स्प्रिंकल्स टाकते आणि अशा प्रकारे आपला हा सिंपल केक तयार झालेला आहे। जिलेबी रबडी केक खूप टेस्टी होता त्यांनीच सांगितलं। तर हा दुसऱ्या दिवशीचा ऑर्डर केक होता जिलेबी रबडी, त्याच्यामध्ये मी मध्ये नाव लिहिलेलं होतं आणि अशी डिझाईन केलेली।
डिझाईन कोणतीही असो, ह्या प्रकारे जर केक बनवला तर टेस्ट भारीच लागेल। तर हा आहे तिसरा केक, रसमलाई केक। आणि इथे मी दोन वाट्या भरून प्रीमिक्स घेतलेलं आहे, म्हणजे अर्धा किलो प्रीमिक्स घेतलेलं आहे, त्याच्यापासून आपल्याला एक किलो केक तयार होईल। तर छान असं दोन वाट्याभर पाणी, तेल वगैरे मी तुम्हाला प्रमाण सांगितलं त्याप्रकारे घातलेलं आहे। अर्धा किलोचं प्रमाण अगोदर दिलेलं आहे, एक किलोचं तुम्ही डबल घेऊ शकता। छान मिक्स केलेलं आहे सर्व। आणि त्यानंतर टीन इथे मी डस्ट करून घेतलेलं आहे। पूर्ण बऱ्यापैकी मिक्स करून झाल्यावर आपण ते टीनमध्ये ओतणार मिश्रण सर्व, आणि टीनला टॅप करून घेणार। पूर्ण त्याचे बबल्स निघून गेले पाहिजे इतकं टॅप करायचं। तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता। आणि आता बेक करून ठेवलंसुद्धा आणि बेक करून झालंसुद्धा, अशा प्रकारे हा माझा एक किलोचा रसमलाई बेस तयार आहे। छान थंड करून घेतलेला आहे। आणि इथे मी कट करते, फर्स्ट लेयर कट केलेली आहे, ही सेकंड लेयर आता कट करते। तर सेम प्रोसेसमध्ये मी हाफ केजीचा आणखी एक रसमलाई केक तयार केला, तो वर टॉपला लावायचा आहे। आणि हा टू टायर्स केक आहे, तुम्हाला पुढे मी सांगणारच। तर इथे मी डिश घेतलेली आहे खाली आणि त्याच्यावर केक बनवते। तर लास्टची जी खालची लेयर आहे त्याच्यावर अगोदर मी रसमलाई सोक करून घेते। इथे मी अगोदरसुद्धा सांगितलं का मी शुगर सिरप नाही वापरलेला आहे। तर जे आपण लिक्विड तयार केलेले आहेत, रसमलाई, रबडी, फालुदा, त्याच्याने सोक केलेले आहेत केक। तर छान केक सोक झाल्यावर रबडीमधले रसगुल्ल्याचे तुकडे करून मी त्याच्यावर ठेवते। तर इथे मी थीम वेगळी आहे माझी केकची, त्यामुळे मी आतमध्येच केकच्या आतमध्ये स्टफिंगलाच रसगुल्ला वगैरे, पिस्ता आणि ड्रायफ्रूट पावडर आतमध्येच स्टफ करून घेते। कारण का केकची थीम माझी बारशासाठी केक बनवलेला म्हणून वेगळी थीम होती त्यामुळे। तर बऱ्यापैकी रसगुल्ले मी स्टफ केलेले आणि त्याच्यावर आता त्याला थोडा वेळ सोक करून घेणार, आणि दुसरी जी लेयर होती तिला सोक करून घेणार। तर ही लेयर आणि जी फर्स्ट लेयर होती ती मी साईडला काढून ठेवली, कारण का ती मी नंतर छोटा अर्धा किलोचा केक आहे त्याच्यामध्ये मी ती ठेवणार आहे, तुम्हाला दाखवेलच कसं करते ते। तर हा जो लेयर आहे पहिला ते सुद्धा सोक करायला ठेवला आता हा। तर ह्याच्यावर पूर्ण ड्रायफ्रूट वगैरे घातले, हा बेस आहे खालचा, त्याच्यावर क्रीम लावून घेणार। आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला आवडेल तसं तुम्ही करू शकता। मी इथे फक्त दाखवलेलं आहे रसमलाई केक, फालुदा केक आणि रबडी केक, बाकी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करू शकता। पण प्रोसेस अशीच करा जे मी बनवले तुम्हाला शेअर केले तशाच पद्धतीने बनवा, केक छान होतं। त्यानंतर जी आपण सोक केलेली लेयर आहे ती उलट्या साईडने ठेवणार आणि फ्रंट साईडने तुम्ही बघू शकता पुन्हा सोक करायची। रसमलाई घालून चांगली सोक करून घेतलेला आहे बेस। आणि आता ह्या केकला मी साईडने क्रीम लावून घेणार। तर कवर करून घेतल्यावर थोडा वेळ फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवायचं, कारण का रसमलाई थोडीशी पातळ असते आणि ती चांगली सोक व्हायला पाहिजे म्हणून। तर सेट करायला फ्रीजमध्ये ठेवणार। आणि आता दुसरा जो वरचा टॉपचा आपण केक बनवणार आहोत टू टायर्समध्ये, तो आता करते। हा अर्धा किलोचा केक आहे आणि त्याचे मी दोनच लेयर केलेले आहेत, आणि त्यालासुद्धा छान सोक करून घेणार। तर इथे मी खाली डिश का ठेवलेले आहेत, तर डायरेक्ट बेसवर जर आपण बनवलं ना तर बेस खराब होतो पटकन, त्यामुळे अगोदर मी डिशवर बहुतेक वेळा बनवते। छोटा केक असेल तर काही वाटत नाही, पण मोठा केक बऱ्यापैकी खराब होतो बेस, त्यामुळे वेळ लागते बनवायला म्हणून। आणि सेम प्रोसेस ही ते सुद्धा सेम तेच करणार आहे, रसगुल्ला, ड्रायफ्रूट आणि क्रीम। तर अशा प्रकारे हे आपण सर्व लावून घेतो आहे, क्रीम छान लावून घ्यायची, पसरवायची। आणि इथे आता मी तुम्हाला एक दाखवते का मी वरचा जो टॉपचा बेस कट केलेला एक किलोचा तो इथे मी ठेवणार आहे। तर बरोबर माप येण्यासाठी मी कैचीने कट करून घेतीये, जेणेकरून त्याचा जो अर्धा किलोचा जो केकचा राऊंड आहे तो बरोबर यायला पाहिजे। आणि त्याच्यावर असं ठेवून त्याला सोक करून घेते। आणि पहिल्या लेयरला, पहिल्या केकला आपण बघितलं रसगुल्ला, पिस्ता, क्रीम, सेम त्याचप्रकारे
इथे करून घ्यायचे। तर इथे पूर्ण क्रीम माझे दोन्ही केकला मी वरून वगैरे लावून घेतलेली सेट झाल्यावर आणि त्याच्यानंतर डायरेक्टली तुम्हाला अशा पद्धतीचे केक दिसतात। क्रीम वगैरे लावली फ्रीजमध्ये केक 2 तास सेट करून झाल्यावर त्यानंतरचा हा व्हिडिओ आहे। तर छान क्रीम सेट झाल्याशिवाय असं करायला जाऊ नये। तर नाईफ आणि स्पॅचुलाच्या सहाय्याने मी तो केक उचलला। पहिला केकसुद्धा अशाच प्रकारे उचलून बेसवर ठेवला आहे आणि दुसरा केकसुद्धा बरोबर मधल्यामध्ये मी बेसवर ठेवलेला आहे केकचा। तर अशा प्रकारे पूर्ण छान असं त्याला स्पॅचुलाच्या सहाय्याने सरळ किंवा प्लेन करून घ्यायचं। इथे मी कोणत्याही केकचा कोर्स केलेला नाही, क्लास केलेला नाही, मी माझ्या मनाने किंवा नेटवर बघून शिकलेली आहे। माझ्या मैत्रिणीने मला केक शिकवलेला आहे, त्यामुळे मी जरी काही चुकत असेल तर जज करू नका, कारण का मी केकचा कोर्सच केलेला नाही, मी माझ्या मनाने करते। आणि तुमच्यापुढे सर्वात सोप्या पद्धतीने कसं करायचं हे घेऊन आलेली आहे, त्यामुळे प्लीज जज करू नका केक कसाही असेल तरी। हे जे आम्ही करतोय ते खूप मेहनतीचे काम आहे, म्हणून तुम्ही या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा। तर माझ्या मुलीच्या रिक्वेस्टला जरा मान द्या। आणि त्यानंतर हे एडिबल ग्लिटर डस्ट आहे, नॉर्मली चमकी, खाण्याची चमकी, ती अशी पसरवून घेते केकवर। तर हात बोटाच्या सहाय्याने मी पसरवत होती आणि छान केक टेस्टला झालेला, त्यांना आवडला, त्यांनी मला सांगितलं खूप टेस्ट भारी होती आणि दिसतसुद्धा भारी होता। तर लाईट गेलेली आणि अशा पद्धतीने तरीसुद्धा मी तुमच्याबरोबर हे केक शेअर केलेले आहेत आणि माझ्या पद्धतीने मी बनवलेले आहेत, कसे वाटले हे जरूर सांगा। बटरफ्लाय वगैरे लावून घेतले। तर एक एक लाईट गेलेली आणि केक खूप मोठा असल्यामुळे फ्रीजमध्ये थोडंसं प्रॉब्लेम देत होता। केक व्यवस्थित राहिलेला फ्रीजमध्ये, फक्त त्याच्यावर जे टॉपर वगैरे लावायचे होते ते बसत नव्हते, त्यामुळे मी नंतर ते मला जेव्हा द्यायचं होतं केक तेव्हा मी फास्टमध्ये लावले। तर ते तुमच्याबरोबर शेअर करायला जमलं नाही, पण तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता कशा पद्धतीने मी लावलं आहे। आणि सेम तसंच लावायला पाहिजे असं काही नाही आहे, तुम्ही वेगळ्या पद्धतीने सुद्धा लावू शकता। इथे मला कमी वाटत होतं चमकी, म्हणून मी अजून त्याच्यावर थोडंसं डस्ट करत होती। छान झालेला केक आणि खूप सुंदर दिसत होता, सर्वांना आवडला, टेस्टलासुद्धा आणि दिसण्यालासुद्धा, तुम्ही बघू शकता। माझे तिन्ही केक कसे झाले हे मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला जर आवडले तर तुम्ही बनवून बघा एकदा, खूप टेस्ट सुंदर होते। आणि कसं वाटलं ते व्हिडिओ जरा मला कमेंट करून सांगा। आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि प्लीज शेअर करा। तर चला भेटते छानशा नवीनशा व्लॉगमध्ये आणि आपल्या व्लॉगमध्ये असंच काहीतरी अजून घेऊन येण्याचा माझा प्रयत्न असणार आहे। नवीन जे आपल्या स्वामींच्या परिवारामध्ये आलेल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आणि धन्यवाद सर्वांना। असाच चॅनेल बघत राहा, आता बाय।